नमस्कार, मी नवनाथ गोडसे. नमस्कार, मी समाधान काळे. एबी मराठीच्या या राजकीय विश्लेषकाच्या विशेष भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. काल सोलापूर जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीच्या जे निवडणुकांचे निकाल आहेत ते निकाल हाती आले आणि त्यानंतर कोणाला किती जागा, पक्षीय अवलंबन किती, स्थानिक आघाड्यांच्या जागा किती मिळाल्या, त्यावरून राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल किंवा स्थानिक आघाड्यांच्या मध्ये संख्याबळाचा विचार जो आहे तो विचार करत असताना एकूण निकाल जे आहेत ते निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आणि त्यानंतर माळशिरस तालुक्यातील त्या ठिकाणी 3 नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांचे निकाल काल लागलेले आहेत आणि त्यामुळं जी येणारी सोलापूर जिल्ह्याची विधान परिषदेची जी निवडणूक आहे त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमधील मोहिते पाटलांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती बार्गेनिंग पॉवर वाढली आहे का, आणि कालच्या निकालांचा हा विधान परिषदेसाठी कशा पद्धतीनं मोहिते पाटील गटाला जो आहे तो फायदा होणार आहे, त्या दृष्टिकोनातून आपण आज जे आहे ते आज आपण चर्चा करणार आहोत. आणि कालची जर निकालाची आपण आकडेवारी बघितली तर काय नेमकं मोहिते पाटलांची बार्गेनिंग पॉवर वाढत गेली, कालची आकडेवारी त्यांच्या स्थानिक आघाड्याकडून त्यांनी निवडणुका लढवलेल्या होत्या आणि एकूणच रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचं राजकीय समीकरण, राजकीय गणित या दृष्टीनं कसं त्याकडे पाहता येईल आपल्याला? तसा जर विचार करायचा झाला तर आगामी येणारी विधान परिषद निवडणूक जर आपण विचारात घेतली तर विधान परिषदेसाठी जे लोक मतदान करतात त्याच्यामध्ये नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचा सभापती आणि सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक तिथं असतील ते सदस्य, हे सगळेजण मतदान करतात. आता सोलापूर जिल्ह्यातले 11 तालुके आणि माळशिरस तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर संख्याबळ आणि आकडेवारी याचा जर विचार करायचा झाला तर माळशिरस तालुक्यामध्ये 3 नगरपंचायती आणि येऊ घातलेली अकलूजची नगरपालिका, त्याच्या जोडीला जिल्हा परिषदेचे पाठीमागं 11 गट होते, आता ते 9 वरती येतील. आणि ते 9 आणि ही जर संख्या विचारात घेतली तर एका हाती माळशिरस तालुक्यावरती आत्तापर्यंत मोहिते पाटलांचं वर्चस्व राहिलेलं आहे, ते वर्चस्व आणि त्यांचं संख्याबळ विचारात घेतलं तर आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मोहिते पाटील गटाची बार्गेनिंग पॉवर निश्चितपणे वाढलेली आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे कालची जी सगळ्या दर्शकांना मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो, कालची जी माळशिरस तालुक्याच्या नगरपंचायती झाल्या त्याच्या संख्याबळाचा विचार केला तर 51 जागांसाठी ती निवडणूक झालेली होती आणि त्याच्यामध्ये माळशिरसला 10 जागा ह्या भाजपनं अधिकृत आपल्या चिन्हावरती जिंकलेल्या आहेत. महाळुंग श्रीपूरची जी नगरपंचायत होती तिथं स्थानिक आघाडी झालेली होती आणि मोहिते पाटील गटानं त्या ठिकाणी मुंडपणे गट 4 जागा आणि त्यांचा रेडे पाटील गट त्या ठिकाणी 5 जागा अशा 9 जागा जिंकलेल्या आहेत. नात्यापुत्याची नगरपंचायत झाली, त्या ठिकाणी बाबाराजे देशमुख आणि राजेंद्र पांढरे त्यांच्या जनशक्ती आघाडीनं मोहिते पाटील समर्थक म्हणून 11 जागा ज्या आहेत त्या 11 जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे 10 आणि 11, 21 आणि 9, 30 जागा. आणि परत भाजपचे समर्थक जे आहेत ते नात्यापुत्यातली दुसरी नागरी विकास आघाडी त्यांच्या 5 जागा आहेत, त्या 5 जागा म्हणजे 35 जागा ज्या आहेत त्या 35 जागा. आणि भाजपची महाळुंगमधली अधिकृत 1 जागा जी आहे ती भाजपची अधिकृत आपण पकडली तर एकूण जवळजवळ 36-38 जो संख्याबळाचा आकडा आहे तो धैर्यशील मोहिते पाटलांनी काल ज्या माध्यमांना बातम्या दिल्या त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे. आणि अकलूजची नगरपंचायत नगरपालिकेची निवडणूक येणार आहे, तिथं जवळजवळ 27 नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि अकलूजवरती विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे. ही एकूण आकडेवारी जर बघितली आणि जिल्हा परिषदेचे 11-9 गट आणि पंचायत समितीचा सदस्य कोण होईल ते निवडणुकीचा भाग वेगळा आहे. मात्र अगोदर माळशिरस तालुक्याला फक्त 11-12 लोकांना त्या ठिकाणी करता येत होता, आत्ता ती संख्या ही जवळजवळ 70-80 पर्यंत जाते आणि त्या दृष्टीनं मोहिते पाटलांची ताकद जरी आपण म्हणतो बार्गेनिंग पॉवर वाढली पण अजून येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे तर नव्यानं अनगरची नगरपंचायत झालेली आहे, तिथं राष्ट्रवादीच्या अनगरकरांचं त्या ठिकाणी एक हाती वर्चस्व आहे आणि त्यामुळं ती कट्टुकट कुठंतरी होईल. मात्र संख्याबळाचा विचार पूर्वीचा आणि आत्ताचा केला तर मोहिते पाटलांची बार्गेनिंग पॉवर ही वाढलेली आहे. तसं जर आपण पाठीमागं झालेली विधान परिषदेची निवडणूक बघितली तर तुम्ही जसं म्हणता की राष्ट्रवादीची संख्या त्यावेळी पण जास्त होती, पण याच्यामध्ये एक आहे की मोहिते पाटलांचं संख्याबळ वाढते पण जिल्ह्यामध्ये एक सुप्ताशी मोहिते पाटील विरोधी जी आघाडी आहे ती आघाडीला पण आपण विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे तिचं अदृश्य नेतृत्व किंवा उघड नेतृत्व संजय मामा शिंदे करतात असं बोललं जातं, पण संजय मामा शिंदे यांचं संख्याबळ किती आहे हे पण आपणाला विचारात घ्यावं लागेल, कारण ते ज्या करमाळा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचे बंधू माढा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात, तर करमाळ्याची नगरपालिका असेल
माड्याची नगरपंचायत असेल आणि कुर्डुवाडीची नगरपालिका असेल. शिंदेचं नेतृत्व माड्यात, तिथं तर काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या. ते जर झालं तर येणारी निवडणूक ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी होईल, किंवा भाजप विरोधात राष्ट्रवादीचा एखादा उमेदवार पडेल, किंवा काँग्रेस स्वबळावरती लढेल. कारण काँग्रेसची पण बार्गेनिंग पॉवर तसा विचार केला तर वाढू शकते. पण याच्यामध्ये एक महत्त्व विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कायम येतं, ते म्हणजे एकगट्टा मतदानाचं. आणि एकगट्टा मतदानाचा विचार करायचा झालं तर जशी माळशिरस तालुक्याची स्थिती आहे, आता तुम्ही बोललात की अनगरची एक नगरपंचायत येते, तिथं एक जास्तीत जास्त 17 जागा असू शकतील. पण त्याच्या तोडीस तोड अकलूजचा जर विचार करायचा झाला तर तिथं 27 जागा आहेत, म्हणजे 10 संख्याबळ तिथं वाढते. आणि दुसरं म्हणजे राजन पाटलांचं मोहोळ तालुक्यावरती एक हाती वर्चस्व आहे, पण मोहोळच्या नगरपालिकेचा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण तिथं जरी सद्यस्थितीला काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली आणि त्यांचा नगराध्यक्ष जरी असला, तरी विरोधामध्ये असणारी शिवसेना आणि भाजप यांचं पण वर्चस्व दिसून आलंय. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधून विस्तव तिथं जात नाही. आपण संख्याबळाचा कालचा विचार केला तर धीरेशील मोहिते पाटीलच, त्यांचं स्टेटमेंट आहे की आमच्या 38 जागा आल्यात. पण त्या तोडीस विचार केला तर आपण वैराच्या ज्या 13 जागा ज्या आहेत, त्या राष्ट्रवादीच्या 13 जागा, महाळुंगमधल्या 6 जागा 13-6 19, आणि 12 जागा काँग्रेसच्या माड्यामधल्या धनाजी तात्यांच्या, दादासाहेब साठेंच्या नेतृत्वाखालच्या. म्हणजे ते 13 आणि 6 18 19, आणि ह्या परत 12 19 आणि 10 29 आणि 2 31 परत श्रीपूर महाळुंगमधली 1 काँग्रेसची जागा आलेली आहे 32, आणि त्याच्यानंतर मग शिवसेनेच्या माड्यातल्या 2 जागा. म्हणजे महाविकास आघाडी आणि कालच्याच निवडणुकीचा फक्त 5 नगरपंचायतीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडी आणि भाजप अशी लढत जर आपण धरली तर मात्र कट्टुकट 38-40 संख्याबळ आहे. मग कशी मोहिते पाटलांची बार्गेनिंग? आता तसं जर विचार करायचं झालं, मोहिते पाटलांचा आपण नवीन नगरपालिका सध्याचे झेडपी सदस्य आणि त्यांची आत्ता असणारी संख्या, त्याच्या जोडीला आपण विचार करूयात की पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक आहेत, मंगळवेढ्यामधून समाधान अवताडे आमदार आहेत, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत आहेत, आणि अक्कलकोटमधून सचिनदादा कल्याण शेट्टी आहेत. आता अक्कलकोट आणि माळशिरस तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर माळशिरस तालुक्यामध्ये सद्यस्थितीला 3 नगरपंचायती झाल्यात आणि 4थी अकलूजची आहे. तशीच परिस्थिती अक्कलकोटमध्ये आहे. अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी या 3 ठिकाणी नगरपरिषदा आहेत, आणि त्याच्यामध्ये दुधनीची जी आहे ती सिद्धाराम म्हेत्रे यांच्याच वर्चस्वाखाली राहिलेली आहे. पण मैंदर्गी आणि अक्कलकोट याच्यामध्ये मात्र बीजेपीचं वर्चस्व दिसून आलेलं आहे. म्हणजे असं जर संख्याबळ विचारात घेतलं तर मैदर्गी आणि अक्कलकोट इथलं संख्याबळ विचारात घेतलं तर ते बीजेपीकडेच जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणताय तसं भाजप आणि महाविकास आघाडी अशी जर लढत झाली तर संख्याबळाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर भाजप इथं बाजी मारताना दिसतंय. आणि असा जर विचार आपण करायचा झाला तर एक गट्टा मत कोण देतंय हा पण विचार त्या ठिकाणच्या निवडणुकामध्ये होतो. म्हणजे आजच्या घडीला जर सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर सर्वात जास्त सदस्य विधान परिषदेच्या निवडणुकीत हे माळशिरस मधून मतदान करणार आहे. सोलापूर महानगरपालिका सोडली तर आणि सोलापूर महानगरपालिकेचं सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तिथं विजयकुमार देशमुख आणि सुभाष बापू देशमुख हे दोघं जण देशमुख आहेत, आणि सद्यस्थितीला सोलापूर महानगरपालिकेवरती पण भाजपाचं वर्चस्व आहे. पण येणाऱ्या काळात निवडणूक आहे, काही होऊ शकतं त्या ठिकाणी. आणि एकूणच ह्या परिस्थितीचा आजचा आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर संख्याबळाच्या दृष्टिकोनातून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एक गठ्ठा मतदान जे आहे ते एक गठ्ठा मतदान त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून माळशिरसची बार्गेनिंग पॉवर पूर्वी फक्त त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचा एक सभापती मतदान करायचा, मात्र आता 3 नगरपंचायती झालेल्या, अकलूजची येणारी नगरपरिषद आणि परत जिल्हा परिषदेचे सदस्य, या दृष्टिकोनातून एक 80-85 पुढचा आकडा जो आहे तो आकडा हा माळशिरसमधून त्या ठिकाणी विधान परिषदेसाठी येणार आहे. त्याच्यामध्ये मोहिते पाटील समर्थक असतील आणि भाजपा यांचं त्या ठिकाणी वर्चस्व जे आहे ते वर्चस्व असणार आहे. आणि त्यामुळं त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमधली जे आहे ती जो उमेदवार त्या ठिकाणी भाजपाचा येईल त्याला मोहिते पाटलांचा सपोर्ट जो आहे ती मोहिते पाटलांचा सपोर्ट आणि ती बार्गेनिंग पॉवर जी आहे ती बार्गेनिंग पॉवर वाढली आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. मात्र ही विधान परिषदेची निवडणूक आहे, सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होणं बाकी आहे, पंढरपूरची नगरपरिषदेची निवडणूक होणं बाकी आहे, अक्कलकोट आहे, महेंद्रगी आहे, दुधनी आहे, बारशी आहे, त्याच्यानंतर कुर्डुवाडी आहे, करमाळा आहे,
या ठिकाणचे निवडणुकांचे निकाल आल्यानंतर कशा पद्धतीनं ही मॅजिक फिगर येते आहे आणि विधान परिषदेची निवडणूक कधी होते आहे यावरती सगळं चित्र अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर पाठीमागचा जर इतिहास आपण पाहिला तर त्या ठिकाणी लक्ष्मी माता लक्ष्मी दर्शन हेही घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे या निवडणुकीमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून कण कसा त्या ठिकाणी बाजी मारतोय कोण पडद्या मागून राहून त्या ठिकाणी काय चाली खेळण्यामध्ये कोण यशस्वी होतोय त्याच्यावरती हा विधान परिषदेचा जो निकाल आहे तो निकाल अवलंबून असणार आहे. तूर्तास तरी कालच्या निकालांच्या मधून मात्र मोहिते पाटलांची विधान परिषदेची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती बार्गेनिंग पॉवर सद्यस्थितीला वाढल्याचं चित्र जे आहे ते वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. धन्यवाद. धन्यवाद.